आरआयसी नेटवर्कच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, आपल्या आजूबाजूला सध्या जी परिस्थिती आहे, वाढती महागाई आहे, हे असे असंख्य बिकट प्रश्न आहेत. परंतु विजेचं बिल, वीज म्हटल्यानंतर खूप टेन्शन येते की बिल या महिन्यात कमी व्हायला हवं आणि त्याच्यात वाढतं तापमान. तेव्हा जेव्हा कूलर्स लागतात, ए सी असतात, तेव्हा बिल जास्त येतं. आणि विजेच्या बिलामध्ये कशी कपात करावी आणि त्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला की जेणेकरून आपला जो आर्थिक बजेट आहे महिन्याचा तो बॅलन्स करता येईल, यासाठी हा कार्यक्रम आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. कारण मी सध्या आलेली आहे सोलर इंजिनिअरिंगच्या एका प्रोजेक्टच्या ऑफिसमध्ये. ऑफिसचं नाव आहे सनशाईन इंजिनिअरिंग. चला तर आतमध्ये काय गोष्टी असणार आहे ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतील, आपण बघूया. शाईन विथ सोलर एनर्जी, सनशाईन इंजिनिअरिंग, मल्टी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. सनशाईन इंजिनिअरिंग अकोला ही एक कंपनी आहे जी अक्षय सौर ऊर्जेच्या प्रचारासाठी आणि संपूर्ण भारतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समर्पित आहे. आम्ही उत्तम दर्जाची आणि खात्रीशील उपलब्धतेसह उत्कृष्ट उत्पादने ऑफर करतो. तुमच्या सौर ऊर्जेच्या गरजांसाठी, तुम्हाला सर्वोत्तम उत्पादने देण्यासाठी आणि तुमच्या पैशाचे मूल्य देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो. आम्ही सतत नवनवीन शोध घेत राहतो आणि आमच्या उत्पादनांना उत्कृष्ट ग्राहक समाधान तसेच सर्वोत्तम सेवा समर्थन यांचा पाठिंबा आहे. उत्पादनाचे फायदे, बाजारपेठेतील वाटा आणि ग्राहकांच्या उत्कृष्ट समाधानाच्या दृष्टीने आम्ही वाढतच आहोत. आमच्याकडे आमच्या कॅटलॉगमध्ये विविध उत्पादने आहेत, जसे की सोलर वॉटर हीटर, सोलर स्ट्रीट, सोलर पॉवर प्लांट प्रकल्प मेगावॅटमध्ये, लाईट सोलर गार्डन, लाईट सोलर वॉटर पंप, सोलर कंदील आणि होम लाईटनिंग सिस्टम. आम्ही तुमच्या आदरणीय स्वतःची सेवा करण्याची आतुरतेने आशा करतो. कस्टमाइज प्रोजेक्ट डिझाईनमध्ये डील करत आहोत आणि बायोगॅस पॉवर प्लांट प्रकल्प, किलोवॅट टू मेगावॅट पॉवर प्लांट प्रकल्प, स्थापना सेवा आणि देखभाल सेवा, इंटर्नशिप कार्यक्रम, सौर उपकरणे इत्यादीची विक्री करतो. त्याचप्रमाणे MSME, MNRE, MEDA, NABARD, BIS, केंद्रीय बंदार द्वारे नोंदणीकृत असून प्रमाणित आणि मंजूर आहोत. जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, मी सध्या सनशाईन इंजिनिअरिंगच्या ऑफिसमध्ये आहे आणि सनशाईन इंजिनिअरिंगचे जे डायरेक्टर आहेत ते आहेत निलेशजी खंडारे. आजपर्यंत फक्त अकोल्यातच नाही तर अकोल्याच्या बाहेर सुद्धा देशभरात यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि एकमेव अशी सोलर इंजिनिअरिंगची कंपनी अशी आहे की जिने विश्वसनीयता निर्माण केली आहे लोकांमध्ये. माझ्यासोबत ते आहेत, तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ते आपल्याला देणार आहेत. जसं विजेचं बिल मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं, प्रत्येकाचा प्रश्न आहे की विजेच्या बिलामध्ये कपात कशी करावी. माझ्यासोबत निलेश सर आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिला प्रश्न असा की सोलर इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्ही आता करिअर करताय आणि तुमचं इतकं छान नाव झालंय, तर हा प्रोजेक्ट अकोल्यामध्ये कधी असणार सुरू झाला? सनशाईन इंजिनिअरिंगची जी स्थापना आहे ती जवळपास 2014 पासून आपण चालू केलेली कंपनी आहे. सुरुवातीला म्हणजे जे आहे 2014 पहिले पण आम्ही 2009 पण प्रयत्न केला होता, म्हणजे किंवा सोलर इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. तर तेव्हापासून मग आमचं चालू होतं की बा कोणता बिझनेस स्टार्ट करायचा, तर मग आम्ही सोलर इंजिनिअरिंग नावाने एक फर्म चालू केली. त्याच्यानंतर मग सनशाईन इंजिनिअरिंग फर्म चालू केली. तर 2014 आपण फुल प्लेसमध्ये इथे काम करतो आहे, म्हणजे 2009 समजा आपण स्टार्ट केलं, पण फुल प्लेसमध्ये जे आलेलो आहोत तर ते आपण 2014 आलेलो आहोत. त्याच्यानंतर सर्वात पहिले तर कसं की लोकांमध्ये अवेअरनेस नव्हतं की बा सोलर असतात किंवा सोलर पॉवर प्लांट काय असते, सोलर पॅनल कोणते असतात. तर बरेचसे आम्ही मग लोकांना सांगायचो, लोकांकडून माहिती घ्यायचो. ठीक आहे, तर लोकांना बऱ्यापैकी माहिती नव्हती त्यावेळेस, तर आपण लोकांना अवेअर केलं. तर अवेअरनेसचा जो काही फायदा आहे तो आता आम्हाला मिळतो आहे, किंवा लोकांना अवेअर करून त्यांना जो बेनिफिट आता होतो आहे, बऱ्यापैकी लोक आता अवेअर पण झालेले आहेत आणि सोलर प्लांटबद्दल त्यांना पूर्णपैकी माहिती पण झालेली आहे. सुरुवातीला काय की बा सुरुवातीला लोकांना बरंच आम्हाला समजून सांगावं लागत जाय की बा सोलर प्लांट काय असते, किती युनिट जनरेट होतात आणि कसं आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो, तर आपल्याला बऱ्यापैकी समजून सांगावं लागतं. आता लोकांना बऱ्यापैकी समजलेलं आहे की बा सोलर पॉवर प्लांट काय असते, त्याच्यामुळे आपली बचत काय होते. आणि स्वतःचा एक पॉवर प्लांट जसा आपण आता पाहतो की बा बाराचा थर्मल पॉवर प्लांट आहे, तसा एक मोठा असतो, तर तसा एक छोटा प्लांट आपण आपल्या घरावर पण लावू शकतो आणि आपली विजेची बचत आपण करू शकतो.
तर त्याची सुरुवात आपण 2014 पासून केलेली आहे. बर, जसं की सरांनी सांगितलं 2009 पासून सुरुवात तर केलीच होती, परंतु 14 पासून ते मेन फ्लो मध्ये आलेले आहे आणि आता 2023 पर्यंत अतिशय उत्तम तऱ्हेने ते काम करतायत. सर, सोलर रूफटॉप हा शब्द ऐकल्यानंतर एक्झॅक्टली काय असतं हे कळत नाही, तर त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना डिटेल मध्ये काय सांगा. सोलर रूफटॉप म्हणजे तेच की बा आता घरावर आपण आपल्या छतावर जे आहे सोलर पॅनल बसवून त्याचा उपयोग घेणे आणि आपलं विजेचं जे बिल येते आहे ते कमी करणे. आपण त्याच्यामध्ये जवळपास एक 80-90% आपण विजेचं बिल कमी करू शकतो सोलर पॉवर प्लांट द्वारे. जवळपास 80-90% आपल्या विजेच्या बिलामध्ये कपात होऊ शकते. आणि आता तुम्ही सोलर रूफटॉप विषयी जसं दर्शक यांनी सांगितलेलंच आहे, परंतु हा वापर जो आहे याचा कोण कोण करू शकतो, रेसिडेन्शियल मध्ये पण आहे, कमर्शियल मध्ये पण आहे, याविषयी डिटेल काय सांगाल. आता सोलर रूफटॉप मध्ये कसं आहे की रेसिडेन्शियल पण आहे, कमर्शियल पण आहे, इंडस्ट्रियल आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट लावू शकतो. ज्यांच्याकडे छत अवेलेबल आहे ते सर्वजण याच्यात आपण प्रोजेक्ट लावू शकतात, किंवा ज्यांच्याकडे ग्राउंड माउंटेड प्रोजेक्ट लावायचा असेल तिथे आपण ग्राउंड माउंटेड प्रोजेक्ट लावू शकतो या प्रकारे. आणि मोठमोठे शॉप्स किंवा छोट्या शॉप्स मध्ये पण तिथे पण लावू शकतो, जिथे समजा किंवा रूफटॉप अवेलेबल आहे, शॅडो फ्री एरिया अवेलेबल आहे, त्या ठिकाणी आपण कुठेही सोलर पॉवर प्लांट प्रोजेक्ट बसवू शकतो त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, त्यांची रिक्वायर्ड जेवढी कॅपॅसिटी आहे त्यानुसार, जेवढी रिक्वायर्ड कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते सोलरचा रूफटॉपचा प्रोजेक्ट बसवू शकतात, असंच त्यांनी आता सांगितलेलं आहे. आणि सर, जसं की हा खूप महागडा आहे का, आणि सर्वसामान्य जनता जिला असं वाटते की आपल्याही विजेमध्ये कपात व्हावी बिलामध्ये, तर तो हा प्रोजेक्ट घेऊ शकतात का, तर याविषयी काय सांगाल. सोलर रूफटॉप कसं आहे की इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे आहे ती ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट कोटेशन वगैरे घेतो तर त्यावेळेस वाटते की बघ खूप मोठं कोटेशन आलेलं आहे, पण एक असं आहे की एक आता एक विजेचं बिल जरी आपण पकडतो म्हटलं किंवा ज्यांना समजा 1-2-3 हजार रुपये बिल येते आहे तर त्यांना आपण जो प्रोजेक्ट कॉस्ट देतो आहे आणि एक मंथली बिल जे आहे त्या प्रमाणात जर पाहतो म्हटलं तर 3-4 वर्षामध्ये ROI निघून येतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. किंवा त्याला एक आता बँक लोन सुद्धा अवेलेबल आहे, बँक बऱ्याचशा बँक आता फंडिंग करतात आहे सोलर पॉवर प्लांट प्रोजेक्टला, तर ज्या स्वरूपात आपले इलेक्ट्रिसिटी बिल येते आहे तर त्याचप्रमाणे मग आपण काय किंवा EMI काढून घ्यायची. आपण कंपल्सरी तर इलेक्ट्रिक बिल भरतो त्या MSEBला, तर काही टाइम करता असं आपण म्हणायचं की बा MSEBला बिल न भरता मी EMI पे करतो. एक 4-5 वर्षाचे EMI काढले तर तेवढ्या वेळात आपला एक जो सोलर पॉवर प्लांट प्रोजेक्ट आहे तो पूर्णतः फ्री होऊन जातो आणि त्याच्यानंतर मग आपण फ्री ऑफ कॉस्ट जी एनर्जी आहे ती यूज करू शकतो निरंतर काळापर्यंत. म्हणजे तो जो त्रास आहे आपल्याला असं वाटतं की फायनान्शियली जो गोष्ट आहे ते तुम्हाला फक्त एक ठराविक काळापुरता आहे, परंतु जसं की विजेचं बिल भरण्याकरिता तुम्हाला वर्षभर वारंवार आणि चिरकाल ते प्रयत्न करावे लागतात, परंतु फायनान्सचा उपयोग करून तुम्हाला EMI जे आपण विजेचं बिल भरतो तोच EMI म्हणून जर भरला तर काही 4-5 वर्षाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर तुमचं लाईफ खूप सुखकर होणार आहे, सोबतच पर्यावरण सुद्धा. गव्हर्नमेंटने याच्यामध्ये सबसिडी सुद्धा दिलेली आहे. बरं, तर सबसिडीचा पण आपण लाभ घेऊ शकतो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट साठी, तर त्याच्यामुळे ROI जो आहे तो अजून लवकर कव्हर होऊन जातो आणि सबसिडी पण गव्हर्नमेंट चांगली देते आहे याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे कसं आहे की सोलर पॉवर प्लांट मध्ये आपण जे इन्व्हेस्टमेंट म्हणून राहिलेलो आहोत ती पण कमी होऊन जाते सबसिडी मिळाल्यानंतर. म्हणजे हे पण खूप चांगलं ऑप्शन आहे याच्यामध्ये, असं म्हणता येईल की गव्हर्नमेंटने सुद्धा सबसिडी द्यायला संमती दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. रूफटॉप जर का बसवायचा असेल घरावरती किंवा शॉप असेल किंवा कमर्शियल काही एरिया असेल तिथे नक्कीच निलेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. याविषयी आणखी माहिती ते आपल्याला देणार आहेत, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आरासी नेटवर्क. इट्स द प्लेस वेअर आवर वर्ल्ड्स कम टुगेदर. शी इज द वन एंड द मोमेंट लास्ट फॉरएवर. व्हेन यू ओन एव्हरी मोमेंट The world will wait. Presenting Van Heusen Destination Weddings. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व दर्शकांचं आणि जसं की माझी चर्चा सुरू होती सनशाईन इंजिनिअरिंगचे डायरेक्टर निलेश सर यांच्यासोबत. सर, पुढचा प्रश्न असा आहे की अकोला सिटी व्यतिरिक्त आणखी अशा कुठल्या सिटी आहेत की तिथे तुमचा हा प्रोजेक्ट सुरू आहे? अकोला व्यतिरिक्त आपले तर पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडिया आपण काम करतो आहे. तिथे अलग अलग किलोवॅटचे किंवा मेगावॅटमध्ये आपण प्रोजेक्ट करतो आहे. आपण MSEBला रजिस्टर्ड आहे, BL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड त्यांच्यासोबत पण आपण रजिस्टर्ड आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट इंडियन डिफेन्स यांना सुद्धा रजिस्टर्ड आहे. त्याच्यामुळे मग आपले जे प्रोजेक्ट आहे ॲज वेल ॲज इंडिया आणि अब्रॉड हे सुद्धा आपले प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये आहे.
सर्वात पहिला अजून म्हणजे बाहेरच्या दणाचा एक पहिलाच टाइम राहील किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन आम्ही एक प्रोजेक्ट करणार आहे डिफेन्ससाठी. तिथे जे रडार सिस्टीम आहे तर ती आम्ही सोलर वर चालणार आहे. मग आमच्यासाठी पण एक तो चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे. आणि ऐकायलाच खूप म्हणजे छान वाटते की एक अकोल्यामध्ये राहून सुद्धा आज पाश्चात्य देशामध्ये जाऊन एक स्वतःची इनोव्हेटिव्ह संकल्पना राबवत आहे आणि ते पण देशासाठी. इंडियन डिफेन्स करणार आहे प्रोजेक्ट. बर, खूप छान. जसं की सरांनी सांगितलं अकोला व्यतिरिक्त त्यांचे बरेच सिटीमध्येच नाही देशातही आहे आणि ती पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन सुद्धा रडारसाठी ते कार्य करणार आहेत, एक प्रोजेक्ट राबवणार आहेत. आणि सर यापुढचा प्रश्न असा आहे की रेसिडेन्शियल सोडून आणखी कुठले प्रोजेक्ट आहे सनशाईन इंजिनिअरिंग? जसं की आता काही मेगावॅटमध्ये पण प्रोजेक्ट आहे जे सोलरच्या निगडीत असतात, जे ग्राउंड माउंटेड प्रोजेक्ट असल्या जातात, ते सुद्धा प्रोजेक्ट आपण करतो आहे. बरेचसे त्याच्यात अलग अलग कस्टमर आहे, त्यांची आपण पीपी अग्रीमेंट वगैरे करतो आहे. आणि काही कुसुम योजनेच्या अंतर्गत काही प्रोजेक्ट आहेत आपले, तर त्याच्यावर पण आपलं काम चालू आहे. असे अलग अलग कस्टमर आहेत जे सोलरमध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही विंड मिल सुद्धा आणून राहिलेलो रेसिडेन्शियलसाठी, जे की स्पेशली डिझाईन केलेले आहेत रेसिडेन्शियलसाठी, म्हणजे 1 किलोवॅट ते 10 किलोवॅट ज्यांच्याकडे समजा जागा अवेलेबल नाही आहे आणि त्यांना प्रोजेक्ट आपल्याला डिमांड जास्त आहे, तर तिथे आपण हे विंडमिल आपण लावू शकतो भविष्यामध्ये. तर हे आता जे यू आलेले आहेत विंडमिल, तर हे चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले जनरेशन आणि कमी विंड स्पीडवर चालणारे आहे. तर आपण हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच लॉन्च करणार. महाराष्ट्रात पहिल्यांदा लॉन्च करणारी कंपनी तुमची आहे की जे रेसिडेन्शियल मध्ये विंडमिल लावणार? खूप शुभेच्छा सर त्यासाठी. सरांनी सांगितल्याप्रमाणे विंडमिल आणणारी पहिली सनशाईन इंजिनिअरिंग ही मला वाटते देशातील म्हणता येईल की महाराष्ट्रातील पहिली अशी कंपनी आहे की जिने विंडमिलचा प्रोजेक्ट हा रेसिडेन्शियल मध्ये लॉन्च करणार आहे. त्यासोबतच सर तुम्ही सोलर कुकर विषयी पण काहीतरी मला सांगत होते. सोलर कुकर मध्ये पण आमचं एक रिसर्च चालू आहे. जसे की आता रिसेंटली काही दिवसापहिले एक न्यूज झाली होती की सोलर वर चालणारे इंडक्शन कुकर जे मार्केटमध्ये लॉन्च होते, पण त्याची कॉस्ट ही खूप जास्त आहे आणि सामान्य नागरिकांना ती परवडणारी नाही आहे. तर मग आम्ही विचार केला की बा त्याच्यात अजून काय डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये कशी बनवता येईल, तर त्याच्यावर आमचं रिसर्च चालू आहे. आणि त्या रिसर्चमध्ये फक्त एका पॅनलवर आपलं जे सोलर कुकर आहे ते पूर्ण डे टाईमला ते चालू राहील, म्हणजे फार कमी पैशात ते आपलं वाजवी दरामध्ये एकदम सामान्य लोकांनाही ती परवडेल असं. आणि जसं की त्यांनी सांगितल्यानंतर सामान्य लोकांनाही परवडेल असं इतकं छान सोलर कुकर आणणार आहे, तर मला असं वाटते पर्यावरणाची पूरकही त्या गोष्टी असणार आहे. आणि सर जसं भविष्यामध्ये सर ते शेवटी मला सांगा, भविष्यामध्ये जास्तीत जास्त रूफटॉप पॅनल जर लोकांनी लावलेत आणि ते या प्रोजेक्टमध्ये आलं तर त्याचा काय पॉझिटिव्ह परिणाम होईल काय सांगा? पॉझिटिव्ह परिणामध्ये पाहता सर्वात पहिले आपण पर्यावरणावर घेऊन चालतो. ठीक आहे, पर्यावरणामध्ये की बऱ्यापैकी आपला जो पण आहे त्याचा फायदा आपल्याला दिसूनच येणार. दुसरा एक आहे की बा आता थर्मल पॉवर प्लांट जेवढे पण आपल्या इंडियामध्ये चालू आहे, तर त्याच्यातून आपल्याला कसं आहे की बाहेर देशातून एक आपल्याला कोळसा आयात करावा लागतो, तर तो पण एक कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे काय की बा जे आपलं फॉसिल फ्युएल ज्याला म्हणतो आपण किंवा मग कार्बन उत्सर्जन, तर ते पण कमी होऊन जाईल. बरेच लोक आता याच्यावर सोलर पॉवर प्लांटवर वाढले, तर मग ती पण डिमांड जी आहे आपली ती कमी होईल. आणि निश्चितपणे पर्यावरण नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि तुम्हाला सुद्धा विजेच्या साठी कपात करायची असेल विजेच्या बिलामध्ये आणि सोलर रूफटॉप जर लावायचं असेल तर उत्तम ऑप्शन असणार आहे सनशाईन इंजिनिअरिंग, जे की याचा ऍड्रेस खाली स्क्रोल वरती तुम्हाला दिसतो आहे. नक्कीच संपर्क साधा आणि विजेच्या बिलेमध्ये कपात कशी करता येईल याविषयी संपूर्ण टीम सज्ज आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तत्पूर्वी आपण आता भेटणार आहोत या सनशाईन इंजिनिअरिंगचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते आपल्याला सांगतील की त्यांचं कार्य देशभरात कसं सुरू आहे. सनशाईन इंजिनिअरिंग जनजातीय क्वालिटी ऑफ सर्व्हिस के लिए सनशाईन इंजिनिअरिंग विदर्भ की इकलौती कंपनी आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंट डिफेन्स मिनिस्ट्री रजिस्टर्ड आहे. साथ ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाऊर्जा, MSME, रेलवे और सभी तरह के गवर्नमेंट संस्थाओं में रजिस्टर्ड है. हमने ऑल ओवर महाराष्ट्र और वन इंडिया सभी जगह सोलर पावर प्लांट लगाए हैं. सनशाइन इंजिन ने 10 मेगावाट का सोलर पावर प्लांट में काम किया है. साथ ही हम सोलर वाटर पंपिंग सिस्टम, सोलर वाटर हीटर, सोलर फेंसिंग, सोलर स्ट्रीट लाइट और सभी तरह के सोलर उत्पादनों में काम करते हैं. तर आज मी तुमची भेट घालून दिली होती
सनशाइन इंजिनियरिंगचे डायरेक्टर निलेश खंडारे आणि त्यांचं जे कार्यालय आहे जे की ब्लॉक नंबर 13 म्हाडा कॉलनी रामनगर नियर गुप्ता हॉस्पिटल इथे असणार आहे आणि त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती दिली की विजेच्या बिलामध्ये कपात कशी करावी याविषयी त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टविषयी सुद्धा आपल्याला सांगितलं. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या नंबरवरती कळवा. तत्पूर्वी बघत रहा RRC नेटवर्क. नमस्कार.